दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। मराठी पत्रकार परिषदच्या नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाची तालुका बैठक गुरुवारी पार पडली। ज्येष्ठ पत्रकार अशोक परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली। यावेळी तालुका पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी देखील जाहीर करण्यात आली। यामध्ये तालुका अध्यक्षपद हे दैनिक सकाळचे प्रतिनिधी अमोल खरे यांना तर सरचिटणीस पदी दैनिक पुण्यनगरीचे प्रतिनिधी संदीप जेजुरकर यांना नियुक्त करण्यात आले। नांदगाव तालुका अध्यक्ष अमोल खरे, कार्याध्यक्ष सुरेश केळके, उपाध्यक्ष ग्रामीण बाबासाहेब बोरसे, उपाध्यक्ष नांदगाव शहर सोमनाथ धोंगाणे यांना, सहकाराध्यक्ष उपाली परदेशी, सरचिटणीस संदीप जेजुरकर, सरचिटणीस मनमाड अशोक बिद्री, सहचिटणीस संजय मोरे नांदगाव, कोषाध्यक्ष निलेश वाघ, सहकोषाध्यक्ष सोमनाथ कळेकर, संघटक प्रमित आहेर, सहसंघटक तुषार गोयल आणि प्रसिद्धी प्रमुख प्रज्ञानंद दाद, सल्लागार मनमाड नर हरी उंबे, सल्लागार नांदगाव अनिल आव्हाड, फोटोग्राफर समन्वयक नांदगाव चंचल गंगवार, फोटोग्राफर समन्वयक मनमाड योगेश भस्के, प्रसिद्धी प्रमुख नाना आहिरे, सहसंघटक गणेश केदार आणि मार्गदर्शक पदे आहेत भास्कर कदम, प्रदेश गुजरातची सतीश शेखदार, मावशी चंदने, सुरेश नारायण, जगन नाना पाटील, या सर्वांच्या कार्यकर्तीला आपण पारिवारिक शुभेच्छा। बाजार समितीच्या सभागृहात ही बैठक संपन्न झाली। यावेळी ज्येष्ठ पत्रकार अशोक परदेशी यांनी गेल्या 1.5 वर्षात संघाच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी कार्यक्रम राबविण्यात आले असल्याचं सांगितलं। संपूर्ण तालुक्यात प्रथम त्यांचे मी देशपांडे सरास्ती, ते नारायण सरास्ती यांनी जे साहित्यिकामध्ये साहित्यिक क्षेत्रात दोन विषय म्हणजे तर मनमाड नांदगाव मध्ये पत्रकार संघाकडून करण्यात येत असलेल्या कामांचं त्यांनी कौतुकही केलं आहे। यावेळी दैनिक, साप्ताहिक, डिजिटल मीडिया, राज्य वृत्तवाहिनी यांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते। रूपाली केदारे, दक्ष न्यूज, नांदगाव।